राहत तालुक्यामधील नांदूर येथे 6 शेतकऱ्यांचा 7 एकर ऊस विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. नांदूर येथील शेतकरी सुनील तावरे, कानू डोकचवळे, कसरू डोकचवळे, संदीप डोकचवळे, कैलास गोरे, अनिल गोरे, सचिन गोरे अशा या 6 शेतकऱ्यांचा 7 एकर ऊस जळून खाक झाला आहे. सोबतच ऊसामधील ठिंबक सिंचन देखील जळून खाक झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ही घटना काल दुपारी 1 ते दीडच्या दरम्यान घडली असून विजेच्या खांबावरील तार तुटून ऊसामध्ये पडल्यानं हा प्रकार घडला. ऊसाची लवकरात लवकर तोड होऊन महावितरणाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. ऊस जळून गेल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. घटनास्थळी महावितरणाच्या वीजवाहक तारा ऊसामध्ये खालपर्यंत लोंबत असल्याचं चित्र पाहावयास मिळालं. या घटनेविषयी महावितरणाचे सहाय्यक अभियंता सचिन बेंडगुळे यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. तर अहमदनगर येथील इलेक्ट्रिक इंजिनियर लवकरच पंचनामा करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच तलाठी राहुल मंडलिक यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तर या घटनेविषयी सुनील तावरे, अलका डोकचवळे, कानू डोकचवळे, कैलास गोरे, अनिल गोरे, बाजीराव गोरे, सहाय्यक अभियंता सचिन बेंडगुळे यांनी अधिक माहिती दिली. माझे नाव सुनील दत्तात्रय तावरे, राहणार नांदूर बुद्रुक. तर गट नंबर 117 माझा 2 एकर ऊस आहे. तर दुपारी अचानक वार सुटला आणि महावितरणच्या ताराचं स्पार्किंग होऊन ऊस पेट घेतला व माझी 2 एकर ऊसाची पूर्ण राख झालेली असून सदर आपण बघू शकते माझा ऊसाचं पूर्ण वाटव झालेला आहे. काय अपेक्षा काय? तर काहीतरी सरकारची नुकसान भरपाई मिळावी या हेतूने मी आज या ठिकाणी पत्रकार येऊन यांनी पंच बघितलेलं आहे. माझे नाव अलका कचरू डोकचवळे. माझ्या मुलाचा ऊस कानू कचरू डोकचवळे याचा ऊस 1.5 एकर जळाला आणि संदीप कचरू डोकचवळे याचा ऊस 1/2 एकर जळाला. तर गट नंबर काय? गट नंबर 117. किती वाजता घडली साधारण? 2 वाजता ही घटना घडली. तार तुटली लाईनची, तार तुटून हे अग्नी पडलं त्यामुळे ऊस जळून आणि खाक. माझं नाव कानू कचरू डोकचवळे, मी राहणार नांदूर बुद्रुक तालुका राहता. माझं क्षेत्र 40 गुंठे आहे ऊसाचं. ते लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळं जळलेलं आहे, पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. त्याची नुकसान भरपाई मला MSP मिळावी हीच माझी नम्र विनंती. माझं नाव संतोष कैलास गोरे, गट नंबर 118. हे क्षेत्र वडिलांच्या नावावर आहे आणि गाव नांदूर. 1 एकर ऊस लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळं जळाला. काय अपेक्षा काय तुमची? अपेक्षा आमची नुकसान झाली 1 एकरची, त्याची भरपाई भेटली पाहिजे आम्हाला. नाव अनिल त्रिंबक गोरे, राहणार नांदूर. नांदूर क्षेत्रातलं 118 गट नंबरमधलं ऊस जळीत झालेलं आहे 1 एकर. कशामुळं? लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळं जळीत झालेलं आहे. माझे नाव सागर विश्वासराव गोरे. माझ्या आजोबांच्या नावावरती नांदूर गावामधलं क्षेत्र, गट नंबर 118. काल दुपारी 1:30 सुमारास या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आगीला सुरुवात झाली. तर जवळपास 118 गट नंबरमधलं जवळपास 3-4 एकरचं जे क्षेत्र आहे ते अख्खं पूर्ण आगीमध्ये जळून खाक झालं. म्हणजे तुम्ही बघू शकता की हा ऊस काल कशाप्रकारे ऊस जळण्यात आलेला आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे ही सगळी घटना काल घडलेली आहे. त्यामध्ये माझ्या म्हणजे आजोबांच्या नावावरचं क्षेत्र आहे त्याचे 1/2 एकराचे जवळपास जळून नुकसान झालेलं आहे. काल शेतकऱ्यांनी वायरमेंटला ज्या पद्धतीने काढवलं त्या पद्धतीने आम्ही इकडं जे ऊस जळीत झाले त्या पद्धतीने आम्ही इथं तो एक घटनास्थळी हजर झालो. सदर घटनास्थळीची पूर्णपणे पाहणी केल्या असता तर आमच्या पद्धतीने महावितरण कंपनीच्या तर्फे आमच्याकडून जी सहपाई सहकार्य करण्यात येईल ते आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करू आणि प्रयत्न करू की इथल्या ग्राहकांना शेतकरी वर्गाला आमच्याकडून काही प्रकार जी मदत होईल ती करू आणि इथले जे पण काही काम असेल ते पूर्ण युद्ध पातळीवर करून घेऊ आम्ही. न्यूज रिपोर्टर युडुसी नामदार, एस9 मीडिया, राहता.